निघूनच येणार. हर हर महादेव. यशस्वी भव. अरे वा, मस्त झाली प्रॅक्टिस. आता गॅदरिंगला मज्जा येईल. रुचाताई, मला एक सांग ना की किल्ला म्हणजे की काय असतं? अरे रिहान, किल्ला म्हणजे फोर्ट. म्हणजे नक्की काय? मी सांगतो किल्ला म्हणजे काय. तुम्ही कधी डोंगरावर गेलेला आहात का? आपण डोंगरावरती जेव्हा जातो तेव्हा डोंगरावरती आपण खूप गोष्टी बघतो. तिथे भिंती असतात, तिथे पाण्याची टाकी असतात. सिंहगड तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. तर त्या डोंगरावर जेव्हा बांधकाम केलं जातं त्या जागेला आपण किल्ला म्हणतो, आणि जिथे बांधकाम नाही त्या डोंगराला आपण साधा डोंगर असं आपण म्हणतो. वाव काका, किती मस्त एक्सप्लेन केलं. मला याबद्दल अजूनही सांगाल का? हो, किल्ल्यांबद्दल तर मी खूप वेगवेगळी माहिती तुम्हाला सगळ्यांना सांगू शकतो. पण त्याआधी फ्रेंड्स ना तुमचा क्विक इंट्रो देऊ. डॉक्टर सचिन जोशी डेक्कन कॉलेज पुण्याच्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून काम करतात. गेली 17 वर्षे ते या फील्डमध्ये काम करीत आहेत. त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीमधून केमिस्ट्रीमध्ये BSc आणि MSc पूर्ण केले आणि त्यानंतर डेक्कन कॉलेजमधून MA आणि आर्किओलॉजीमध्ये PhD पूर्ण केले. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये मोहनगड, पन्हाळघर असे 7 किल्ले शोधले. त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी एक्सप्लोरेशन आणि एक्सक्युवेशन सुद्धा केले. त्यांनी बऱ्याच किल्ल्यांचे मॅपिंग केले आणि तोफांचा खोलवर अभ्यास केला. तसेच त्यांचे 3D मॉडेल सुद्धा बनवले आहेत. त्यांची 5 पुस्तके पब्लिश झाली आहेत आणि त्यासाठी त्यांना अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. 4 वर्षे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या फोर्ट कॉन्झर्वेशन कमिटीचे मेंबर देखील होते. थँक यू सो मच डॉक्टर सचिन अँड वेलकम टू चर्चा विथ रुचा. काका, पहिला किल्ला कोणी बांधला? तुला हडप्पा मोहेंजोदडो माहिती आहे? तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला शिकवलं असेल हडप्पा मोहेंजोदडो संस्कृती, किंवा तू बघितलं असेल मोहेंजोदडो सिनेमा आलेला होता. तर हडप्पा मोहेंजोदडो या संस्कृतीच्या काळामध्ये सर्वात पहिल्यांदा किल्ला बांधला. तर तो किल्ला कसा होता त्यांचा? तर त्यांची घरं होती, ते लोकं राहत होते. जसं आपलं पुणे शहर आहे तसं त्यांची घरं होती, शहर होतं. आणि त्या शहराला प्रोटेक्शन म्हणून त्यावेळेला त्यांनी तिथे पूर्ण त्याच्या कडेनी भिंत बांधली होती. तर ती भिंत का बांधली त्यांनी? तर नदीचं जे पाणी आहे ते त्यांच्या गावामध्ये शिरायचं आणि ते नदीचं पाणी गावात जाऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या पूर्ण शहराभोवती एक मोठी अशी भिंत बांधली. त्या भिंतीला आपण तटबंदी असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये बुरुज होते, म्हणजे वॉच टॉवर जे म्हणतो आपण त्याला, ते बुरुज होते. आणि मग त्या तटबंदीमधनं आत तर येता आलं पाहिजे ना. मग त्याच्यासाठी 4 दिशांना 4 असे दरवाजे होते. तर हे सगळं आत्ता आपल्याला बघायला मिळत नाही, कारण हे किती 1000 वर्षापूर्वीचं असेल. आजपासनं 5000 वर्षापूर्वी पहिल्यांदा किल्ला बांधला गेला आणि तो हडप्पा मोहेंजोदडो या काळामध्ये बांधला गेला. बाप रे, 5000 वर्ष. बर काका, किल्ल्याच्या आतमध्ये नक्की काय काय असतं? किल्ल्याच्या आतमध्ये आत्ता मी तुला जसं सांगितलं तसं महत्त्वाचं काय, तर भिंत. त्या भिंतीला काय म्हणतात? तटबंदी. त्याच्यानंतर त्या भिंतीमध्ये असे, आत्ता आपण किल्ल्यांवर जर गेलो तर आपल्याला असे अर्धवर्तुळाकार अशी भिंत दिसते, त्याला बुरुज म्हणतात. त्याच्यानंतर किल्ल्याला दरवाजे असतात. किल्ल्याच्या आत देवदेवतांची मंदिरं असतात. किल्ल्याच्या आत लोकांना राहायला घरं असतात. आणि सर्वात महत्त्वाचं किल्ल्यावरती काय असतं? तर किल्ल्यावरती पाण्याची टाकी. कारण कुठल्याही किल्ल्यावर पाणी असल्याशिवाय तू राहू शकणार नाहीस. तर किल्ला म्हणजे एक डिफेन्स स्ट्रक्चर, म्हणजे आपण मराठीमध्ये जर त्याला विचार करायला गेलो तर एक संरक्षणाचं प्रतीक आहे. म्हणजे शत्रूपासून आपल्याला संरक्षण करायसाठी आपल्याला ती भिंत पाहिजे, दरवाजे पाहिजेत, बुरुज पाहिजे, आणि शिवाय किल्ल्यामध्ये राहायला लोकांना घरं पाहिजेत. त्यामुळे ही सगळी बांधकामं ही एखाद्या डोंगरावर जर केली असतील तरच आपण त्याला किल्ला म्हणतो. अजून 2 प्रकारचे किल्ले असतात. काही पाण्यामध्ये बांधलेले किल्ले असतात आणि काही जमिनीवर बांधलेले किल्ले असतात, त्याला भुईकोट म्हणतात. पाण्यामध्ये बांधलेल्या किल्ल्याला जलदुर्ग म्हणतात आणि डोंगरावरती बांधलेल्या किल्ल्यांना गिरिदुर्ग असं म्हणतात. गिरी म्हणजे डोंगर. आता जमिनीवरच्या किल्ल्यांवर जवळ सहज पोचता येतं, म्हणून ते पोचता येऊ नये म्हणून त्याच्या भोवती मोठा चर खणला जातो, म्हणजे मोठा खड्डा त्या भिंतीच्या बाजूनी केला जातो आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी असतं. म्हणजे जमिनीवरनं शत्रू आला किल्ल्यापर्यंत तर त्याला तो खड्डा पार करून जायला लागेल, सहजासहजी येता येणार नाही. म्हणून ते अवघड जागा अशी ती नैसर्गिकरित्या तयार केली जाते. त्याला खंदक असं म्हणतात, खंदक, किंवा इंग्लिशमध्ये त्याला मोट असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा सुद्धा एक किल्ल्याचा भाग आहे. हो, मी बघितलंय ते. किल्ल्यामध्ये केवढ्या साऱ्या गोष्टी असतात, मग ते बांधतात कसे? आता एवढं सगळं किल्ल्यामध्ये बांधायचं झालं तर विटा ह्या
डोंगरी किल्ल्यावरती म्हणजे एखाद्या डोंगरावरती खालतून विटावरती घेऊन जाणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही. मग ते किल्ल्यावरचेच दगड वापरायचे, म्हणजे त्या डोंगरावरती असलेला दगड तोच दगड ते तिथल्या बांधकामामध्ये वापरत होते. आणि आता आपण दोन विटांच्या मध्ये जसं सिमेंट वापरतो तसं त्यावेळी तर सिमेंट नव्हतं, कारण तेव्हा सिमेंटचा शोध लागलेला नव्हता. मग त्यावेळी त्यांनी सिमेंटच्या ऐवजी त्यांनी चुना वापरायला सुरुवात केली. तर तो चुना, चुन्याची पेस्ट आपण असं म्हणू, म्हणजे फक्त चुना नाही तर चुना म्हणजे काय, तर चुनखडी किंवा आपण लाईमस्टोन ज्याला म्हणतो ते क्वारीमध्ये मिळतात, खाणीमध्ये मिळतात, त्याची जी पावडर असते किंवा त्याचे खडे असतात तर ते खडे, त्याच्यानंतर वाळू, त्याच्याबरोबर गुळाचं पाणी, मेथीच्या बिया, हरभरा डाळ, असं सगळं एकामध्ये घातलं जायचं. आणि एक चुन्याचा घाणा म्हणजे मिक्सर एक प्रकारचा असा घाणा असायचा, आणि त्या घाण्यामध्ये हे सगळं घालून मोठ्या जड अशा वजनाचा दगड त्या चरातनं असा गोल गोल फिरवला जायचा की ज्याच्यामुळे ते पूर्ण मिक्स व्हायचं आणि त्याची एक पेस्ट तयार व्हायची. आणि ही जी पेस्ट आहे ही पेस्ट त्या दोन दगडांच्या मध्ये सिमेंटिंग मटेरियल म्हणून ती घातली जायची. जसं आत्ता आपण सिमेंट वापरतो तशी ती त्यावेळेला चुन्याची पेस्ट ही सिमेंट म्हणून वापरली जात होती. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, त्याचा फायदा काय, तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडल्यानंतर पावसाचं जे पाणी असतं तर ते पाणी चुना ॲब्सॉर्ब करतो, म्हणजे चुना शोषून घेतो. त्याच्याऐवजी जर तुम्ही आत्ता सिमेंट वापरलं तर काय होईल, सिमेंट 5 दिवसात एकदम कडक होऊन जातं, तो एक ड्रॉपसुद्धा पाणी ॲब्सॉर्ब करत नाही. मग जर मी तिथे सिमेंट वापरलं तर तो दगडच पाणी ॲब्सॉर्ब करेल आणि दगड खराब होईल. मग चुना तर सिमेंट तसंच राहील आणि दगड खराब होऊन जाईल. पण चुना जर वापरला तर चुना 65 वर्ष पाणी ॲब्सॉर्ब करत राहतो, 65 वर्ष, त्यामुळे आपला दगडही छान राहतो आणि मधला चुनासुद्धा त्या दोन्हीच्या मध्ये तसाच्या तसा राहू शकतो. म्हणून त्यावेळी चुना वापरला जायचा. आजही अनेक किल्ल्यांवरती असा चुना बनवण्याचे मिक्सर आहेत आणि अजूनही ते मिक्सरचे अवशेष तिथे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. हा तोच चुना आहे का जो मी सकाळी विड्याच्या पानाला लावलेला? हो, तोच चुना. फक्त तू जसा विड्याच्या पानाला लावलास तसाच्या तसा तो तिथे वापरला जात नव्हता. मी मगाशी जसं तुला सांगितलं की त्याच्यामध्ये वाळू घातली जायची, गुळाचं पाणी घातलं जायचं, हरभऱ्याची डाळ घातली जायची आणि असं सगळं जे मिक्स करून जी काही पेस्ट तयार व्हायची ती पेस्ट तिथे बांधकामामध्ये वापरत होते. ओ ओके, मला अजून एक प्रश्न आहे. पूर्वीच्या काळी जी लढाई व्हायची ती कशी व्हायची आणि काय हत्यार वापरायची? शिवाजी महाराजांच्या काळातली लढाई म्हणशील तर त्यावेळेला गनिमी कावा अशा पद्धतीने लढाई व्हायची. गनिमी कावा म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये गोरिला वॉर म्हणतो तशी, म्हणजे डोंगरावरती जेव्हा शत्रू सहज जाऊ शकत नाही, कारण जेव्हा डोंगरावरती माणसं असतात तिकडनं जे लोकं लढत असतात त्यांना हाईटचा ॲडव्हान्टेज असतो, म्हणजे ते वरनं दगडं टाकली तरीसुद्धा ती दगडं स्पीडने आल्यानंतर त्यांना लागू शकतात. त्यामुळे सर्वात पहिले त्यांची हत्यारं काय होती, तर दगड. तर ते मोठे मोठे दगड वरनं टाकायचे, म्हणजे कोणी जर किल्ला चढायला लागलं तर ते एक पहिलं हत्यार त्यांच्याकडे होतं. दुसरं म्हणजे धनुष्यबाण, त्याच्यानंतर तलवार, ढाल तलवारी आपण जे बघतो, दाणपट्टा नावाचं एक हत्यार असायचं खूप मोठं, असं तू सिनेमामध्ये बघितलं असेल, वेगवेगळ्या दाणपट्टा चालवताना दाखवलं आहे पावनखिंड सिनेमामध्ये. तर ही हत्यारं होती. पण शिवाजी महाराजांच्या काळात आपल्याला तोफा आणि बंदुकासुद्धा दिसतात. बंदुका चालवल्या होत्या शिवाजी महाराजांनी, तोफा तिथनं मारायचे हे पण आपण सिनेमामध्ये बघितलं आहे. पण हे झालं शिवाजी महाराजांच्या काळातलं. शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी म्हणजे 15 सेंचुरीच्या आधी तोफा आणि बंदुका आपल्या इकडे खूप मोठ्या प्रमाणावर नव्हत्या. तेव्हा फक्त आपल्या इकडे धनुष्यबाण, तलवार, ढाल यांनीच किंवा असे दगडाचे गोळे फेकले जायचे, अशा ह्यांनीच फक्त लढाई होत होती. तू जर किल्ल्यावर गेलीस कुठल्या सिंहगडसारख्या तर तिथे अशी जी वॉल असते आपण ज्याला तटबंदी म्हणतो, त्या वॉलमध्ये त्या बंदुका मारण्यासाठी अशा जागा केलेल्या असतात की ज्यातनं तुम्ही बरोबर त्या माणसांना टार्गेट करून बंदुकातनं मारू शकता. किंवा अशा मोठ्या चौकोनी आकाराच्या विंडो असतात, खिडक्या असतात, तर त्या खिडकीतनं बरोबर तोफांचा मारा केला जातो. तर ह्याच्यासाठी म्हणून तोफा बंदुका आल्यानंतर ती तटबंदीची वॉल जी आहे ती बदलली गेली. पूर्वी वॉल तशी नव्हती, त्या पूर्वी वॉलच्या वरती अशा कमळ पाकळीचं डिझाईन होतं की ज्याच्यामधनं आपल्याला धनुष्यबाणाने मारा करता यायचा. पण 15 सेंचुरीनंतर एकदम त्या वॉलच्या डिझाईनमध्ये बदल झाला आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर ते असं कमळ पाकळीचं डिझाईन हे पूर्णतः गेलं. आज तुम्ही कुठेही असं किल्ला म्हटलं की अशी वॉल असते आणि त्याच्यावर असं डिझाईन केलं जातं, पण शिवाजी महाराजांनी तसं डिझाईन कधीही केलं नाही त्यांच्या किल्ल्यांवरती. हो, मला आठवत आहे मी जेव्हा सिंहगडावर गेलेले तेव्हा मला एवढे होल्स दिसलेले. बर काका, सगळेच किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले होते का? नाही, सगळेच किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले नाहीत. हा आपल्या सगळ्यांचा गैरसमज आहे की
जो आपण किल्ला बघतो तो शिवाजी महाराजांनी बांधला असं म्हणतो. पण शिवाजी महाराजांच्या आधी म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या आधी आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा हे सगळे जे होते, खिलजी होते, तुघलक होते, हे जे सगळे सत्ताधीश होते त्या सगळ्यांनी किल्ले बांधले. पण शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्याची आपल्याला सरळ सरळ नोंदच मिळते. म्हणजे शिवाजी महाराजांचा नातू जो होता तो जेव्हा राज्यावरती आला तेव्हा त्या नातवाला राज्यकारभार कसा करायचा हे समजावं म्हणून शिवाजी महाराजांच्या फायनान्स मिनिस्टरनी एक टेक्स्ट लिहून ठेवलं. त्याचं नाव आहे आज्ञापत्र. आणि त्यामध्ये त्यांनी एक किल्ल्यांची एक माहिती दिली की किल्ला कसा असावा, काय असावा. आणि त्याच काळातला अजून एक टेक्स्ट आहे सभासद बखर नावाचं. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले आणि त्यांच्याकडे त्यांनी किती किल्ले नव्याने बांधले ह्याची एक लिस्टच दिलेली आहे आपल्याला. तर ती लिस्ट आपल्याकडे आहे आणि त्या लिस्टनुसार साधारणतः 180 ते 200 किल्ले हे शिवाजी महाराजांनी बांधले. पण उरलेले किल्ले शिवाजी महाराजांनी शत्रूकडून जिंकून घेतले. ओ, मला हे आजच कळालं. बर काका, शिवाजी महाराजांच्या काळी संस्कृती कशी असायची? त्यावेळी मुस्लिम आक्रमकांचा किंवा मुस्लिम सत्ताधीशांचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर होता. कारण शिवाजी महाराजांचा आपण कालखंड बघितला तर त्याच्या आधी साधारणतः 350 ते 400 वर्ष मुघलांचं, खिलजीचं, तुघलक, त्याच्यानंतर दख्खनी सल्तनत या सगळ्या मुस्लिम सत्ताधीशांचं आक्रमण आपल्या इथे महाराष्ट्रात झालेलं होतं. त्याच्यामुळे इथल्या संस्कृतीवर मोठ्या प्रमाणावर त्या लोकांचा प्रभाव पडला होता आणि हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्यावेळेला त्यांचा प्रभाव हा संस्कृतीवर म्हणजे काय तर तो काय पडतो तर तो आपल्या भाषेवरही प्रभाव पडतो, आपल्या कपड्यांवर प्रभाव पडतो. म्हणजे थोडक्यात कसं की आपण आज आपण जे काय कपडे घालतो ती अशी थोडीशी अमेरिकेतली वगैरे इकडची फॅशन आपण फॉलो करतो कारण त्यांची ती फॅशन आपल्या इकडे आणायचा किंवा तसे कपडे घालायचा आपण प्रयत्न करतो. तसंच त्यावेळेला राजे जे कोण होते तर मुस्लिम सत्ताधीश होते त्यामुळे त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव, त्यांच्या कपडे घालण्याचा प्रभाव हा शिवाजी महाराजांवरती सुद्धा होता. तुम्ही शिवाजी महाराजांचे कपडे बघितलेत तर त्यांच्यासारखेच होते. तसंच त्याच्यावर आपल्या भाषेचा सुद्धा प्रभाव पडलेला होता. म्हणजे ती त्यावेळेला फारसी भाषा होती तर फारसी भाषेमध्ये व्यवहार होत होता त्यावेळेला आणि मराठ्यांची भाषा जी होती ती मोडी होती तर फारसी भाषेचा खूप मोठा प्रभाव आपल्यावरती होता. त्याच्यामुळे मराठी लोक त्यावेळेचे खूपसे शब्द फारसी बोलायचे. उदाहरण तुला सांगू याचं तर उदाहरण म्हणजे तू घराचा दरवाजा उघडतेस बरोबर तर त्याला तू दरवाजा म्हणतेस तर दरवाजा हा फारसी शब्द आहे, मराठी शब्द नाही. नंतर तू खेळायला मैदानावर जातेस बरोबर आहे, ग्राउंडवर जाते म्हणतो मराठीत काय तू मैदान म्हणतेस पण मैदान हाही मराठी शब्द नाही आहे. ज्या शब्दाच्या शेवटी खाना असं लागलेलं आहे ते सगळे शब्द फारसी आहेत. पण शिवाजी महाराजांनी पहिली डिक्शनरी काढली म्हणून की ज्याच्यामध्ये फारसी शब्दाला पर्यायी शब्द मराठी शब्द त्यांनी काढला. जशी आता आपली इंग्लिशची असते इंग्लिश टू मराठी डिक्शनरी तशी त्यांनी फारसी टू मराठी, फारसी टू संस्कृत अशी डिक्शनरी काढली. त्याला राजव्यवहार कोश असं म्हटलं गेलं आणि त्याच्यामुळे मराठी भाषा पुढे जाण्यासाठी खूप मोठे प्रयत्न झाले. हे शिवाजी महाराजांचं खूप मोठं काम आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. बापरे, मला असं वाटायचं की हे सगळं मराठी आहे. काका, मी एकदा मूवीमध्ये बघितलंय की लहान मुलं खजाना शोधतात, हे खरं आहे का? ह्यालाच आर्किओलॉजी म्हणतात का? नाही, याला आर्किओलॉजी म्हणत नाही. आर्किओलॉजी हे एक सायन्स आहे, त्याच्यामध्ये सिस्टिमॅटिक एक्सकॅव्हेशन केलं जातं म्हणजे उत्खनन केलं जातं. तर आर्किओलॉजी हा एक संस्कृतीचा अभ्यास असतो. त्याच्यामुळे असं आपण जे म्हणजे मूवीमध्ये किंवा याच्यात असा खजाना सापडलेला म्हणतो तो खजाना सापडून आम्हाला उपयोग नसतो. कारण फक्त जर खजाना मिळाला आम्हाला, काहीतरी नाणी मिळाली सोन्याची वगैरे, हे तर मला सांगता येईल का त्यावेळेची लोकांची संस्कृती कशी होती? काहीच नाही. त्या सोन्याच्या नाण्यावरनं काय कळेल फारत की तो राजा कोण होता आणि त्याचं नाव काय होतं, एवढंच कळेल. ह्याच्यापेक्षा जास्ती अजून माहिती मला त्या कॉईन्स किंवा त्या सोन्यावरनं मिळणार नाही ना. पण त्या सोन्याच्या ऐवजी सिस्टिमॅटिक सायंटिफिक एक्सकॅव्हेशन जर केलं, उत्खनन केलं, तर त्याच्यामध्ये मला ज्या काही वस्तू मिळतील त्या वस्तूंवरनं ते लोक कसे राहत होते, म्हणजे त्यांची घरं कशी होती, त्याच्यानंतर ते जेवण कसं चुलीवर बनवायचे का अजून वेगळ्या कुठल्या याच्यावर बनवायचे, त्यांच्याकडे ड्रेनेज सिस्टीम होती का, त्याच्यानंतर त्यांच्याकडे आंघोळीची सोय होती का, म्हणजे असं बाथरूम वेगळी असायची का त्यांच्याकडे, त्याच्यानंतर अजून ते लोक जेवण कसं बनवायचे किंवा धान्य कसं साठवायचे, त्यानंतर त्या लोकांचं एकूण जे रस्ते होते, जसे आपल्या इकडे आता रस्ते आहेत गाड्यांचे, तर त्यांचे रस्ते किती ब्रॉड होते, किती लांब होते, त्यांची सेटलमेंट कशी होती, या सगळ्याचा जो अभ्यास असतो तो अभ्यास म्हणजे आर्किओलॉजी असतो. आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळी सायन्सेस येतात.
आणि त्या सायन्सच्या मदतीने आणि या आर्किओलॉजिकल उत्खनन एक्सकॅव्हेशन याच्या मदतीने आपल्याला त्या संस्कृतीचा अभ्यास करता येतो. आर्किओलॉजीची डेफिनेशन आहे रिकन्स्ट्रक्शन ऑफ पास्ट, म्हणजे इतिहासाचा मागोवा घेणे. नुसतं आपल्याला असं कुठेतरी असं म्हणजे मूवीमध्ये दाखवतात की असं खोदकाम केलं आणि असं मिळालं, तर ती ॲक्सिडेंटल डिस्कवरी असते. त्याच्यामध्ये तुम्हाला सिस्टमॅटिकली असं खोदून मिळालेलं नसतं आणि तुम्ही असं करू शकत नाही, कारण असं कुठेही जाऊन खोदता येत नाही आपल्याला, कारण आपल्याला गव्हर्नमेंटची परमिशन लागते. असं जर खोदून तुम्हाला एक फुटापर्यंत वगैरे जर मिळालं तर ते सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंटला द्यायला लागतं. त्यामुळे असं कुठेही खोदून मला जर सोनं मिळालं आणि मी घरी घेऊन आलो तर असं करता येत नाही. आपल्याला ते गव्हर्नमेंटचं असतं आणि गव्हर्नमेंटलाच द्यायला लागतं. काका, तुम्हाला एवढी सगळी इन्फॉर्मेशन कशी मिळाली? तुम्ही काही त्याचा स्पेशली अभ्यास केलात का? हो, याचा वेगळं हे शास्त्र आहे आणि याचा हा अभ्यास केला जातो. पुण्यामध्ये डेक्कन कॉलेज नावाचं विद्यापीठ आहे. या विद्यापीठामध्ये आर्किओलॉजी या विषयावरच फक्त अभ्यास केला जातो आणि भारतामध्ये आर्किओलॉजी या विषयाचा अभ्यास 1851 सालापासून इंग्रजांनी सुरू केला आणि त्याच्यानंतर 1939 भारतामध्ये डेक्कन कॉलेज नावाचं हे कॉलेज हे फक्त आर्किओलॉजी या विषयासाठी म्हणून सुरू झालं. ग्रेट. आर्किओलॉजीबद्दल अजूनही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याचा पार्ट 2 नक्की बघा. स्टे ट्यून्ड.